लहान बालकांना त्वरित मदरसा किंवा पालकांना सोपवा, विभागीय सुरक्षा आयुक्त रेल्वे यांच्याकडे मागणी. भुसावळ रेल्वे स्थानक येथे बिहारकडून सांगली येथे अरबी मदरसामध्ये अरबी शिक्षण घेण्यासाठी जात असलेल्या 29 मुलांना शिक्षकांसह रेल्वेतून उतरवून त्यांना जळगावच्या रिमांड होममध्ये ठेवल्याने तसेच सर्व माध्यमात लहान मुलांची तस्करी अशा आशयाची बातमी प्रसारित झाली. लोहमार्ग भुसावळ पोलिसांनी सुद्धा भादवी 370 प्रमाणे शिक्षक मोहम्मद अंजर यांच्यावर गुन्हा नोंदवला, त्यामुळे पोलीस व कोठडीत रवानगी झाली असती तर सदर प्रकरणी RPF व GRP पोलिसांनी आवश्यक ती चौकशी करावी अशा आशयाची मागणी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मझर खान, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शाह, जमियत उलमा हिंदचे हाफिज रहीम पटेल, भुसावळ येथील नगरसेवक इम्तियाज शेख आदींनी भुसावळ रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनातील मागण्या, मुलांची तस्करी होत असल्याबाबतच्या वृत्ताचा आम्ही निषेध करत आहोत. लहान मुलांना पोलिसांनी पोलीस गणवेशात पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची विचारपूस केली. त्यांनी आपले आधार कार्ड दाखवूनसुद्धा तसेच त्यांच्याकडे अधिकृत रेल्वेचं रिझर्वेशन तिकीट असतानासुद्धा त्यांना आपला प्रवास पूर्ण करू न देता मध्येच उतरवून भुसावळ ते जळगाव पोलीस व्हॅनमध्ये त्यांना अक्षरशः कोंबून जळगावमध्ये आणले, त्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला असल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच मुलांकडे अधिकृत आधार व पालकांचे फोन क्रमांक असतानासुद्धा त्यांना रिमांडमध्ये न ठेवता त्वरित मद्रासामध्ये त्यांची रवानगी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. विभागीय आयुक्त यांनी फारुख शेख यांना आश्वासित केले की सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल.